नाशिक शहरापासून 65 किलोमीटर अंतरावरती चांदवड नावाचं शहर आहे आणि याच शहरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती रेणुका मातेचं भव्य आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तर बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे आणि या 3.5 शक्तिपीठापैकीच या शक्तिपीठाला अर्धशक्तिपीठ असं म्हटलं जातो. का कशी प्रकट झाली तशी सुंदर अशी रहस्यमय कहाणी आज आपण ऐकणार आहोत. तर बांधवांनो, आपली कुलमाता असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आपल्या जीवनातली संकट दूर करण्यासाठी प्रथम कुलमातेलाच जावं लागतं. बघा, ते प्रथम दर्शन घ्यावंच लागतं वर्षातून एकदा, तर आपल्या जीवनातील नक्की संकट दूर होतात. बघा, तर बांधवांनो, रेणुका मातेचा हा व्हिडिओ नक्की पहा आणि फक्त 10 माणसांना आपण शेअर करा आणि मग पहा आपण की कुलमातेची महती याचा प्रसार केल्यानंतर बघा आपला फळ काय मिळते. मी हनुमंत पवार धारकर, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल यूट्यूब चॅनल. बांधवांनो, माता पार्वतीनं कुब्ज देशाच्या रेणुका नावाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला आणि तिचं नाव रेणुकाच पडलं. बघा, लोक रेणुका म्हणायला लागली आणि पुढचा नंतर रेणुका मोठी झाल्यानंतर भगवान शिवशंकरांचे अवतार समजले जाणारे जमदग्न ऋषी, या जमदग्न ऋषींच्या बरोबर रेणुका मातेचा विवाह झाला आणि जमदग्न ऋषी रुचक मुनी व सत्यवती मातेचे पुत्र होते. बघा, जमदग्न ऋषींनी अशी खडतर तपचर्या केली आणि खडतर तपचर्या करून देवी देवतांचे आशीर्वाद मिळवले. बघा, आणि लग्न झाल्यावर रेणुका माता व जमदग्न ऋषी रामशृंगी नावाचा जो पर्वत आहे त्या रांगा त्या पर्वत रांगामध्ये राहत होते, त्या ठिकाणी त्यांनी आश्रम तयार केला. रेणुका माता जमदग्नींच्या पूजेमध्ये मदत करत होती, त्यांच्या यज्ञाची पूर्ण तयारी करायची. माता बघा, रेणुका माता भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवरती स्नानासाठी जात असत. हा जो नित्यक्रम ह्या दररोज असायचा अतिशय निग्रहाने, आणि त्या ठिकाणी स्नान करून परत येताना किनाऱ्यावरील वाळूचं एक मडकं तयार बनवायचं. बघा, आणि आपले पती जमदग्न ऋषींच्या धार्मिक कार्यासाठी पाणी भरून आणायची. असं दररोज चाललं होतं. असंच एके दिवशी रेणुका माता नदीवरती गेली आणि तिनं दृश्य एक पाहिलं असं की गंधर्व आणि त्यांच्या पत्नी त्या जलक्रीडा करत होते. बघा, आणि रेणुका मातेच्या मनामध्ये सुद्धा आलं की आपलं या ठिकाणी आपले पती असते तर आपणही या ठिकाणी जलक्रीडा केली असती. आणि याच स्वप्नात ती रममान झाली. बघा, आणि जेव्हा ती भानावरती आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप वाटू लागला. त्यावेळेला बराच उशीर झाला होता. आश्रमाच्या जवळ आली. अहो, जमदग्न ऋषीचा प्रचंड पारा चढला होता. डोळे लालबुंद झालते. जमदग्न ऋषींना दिव्य दृष्टी होती. बघा, आणि या दिव्य दृष्टीनं त्यांनी सगळं पाहिलं होतं की रेणुका मातेनं काय केलं. रेणुका माता माफी मागायला लागली, परंतु जमदग्न ऋषी माफी देत नव्हते. बघा, जमदग्न ऋषींना 5 पुत्र होते दोघांना, म्हणजे त्या 5 पुत्रापैकी 4 पुत्र त्या ठिकाणी होते. रागाच्या भरात जमदग्न ऋषींनी आपल्या 4 मुलांना सांगितलं, अरे रेणुकेने तुमच्या मातेने महापाप केला आहे, तिला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि तिला शिक्षा म्हणजे तिचा शिरच्छेद करा तुम्ही. शेवट आपली आई आहे. हे 4 पुत्रांनी नकार दिला. त्यावेळी आम्ही मातेचा शिरच्छेद करू शकत नाही, आपल्या पित्याला सांगितलं. अहो, जमदग्न ऋषी भगवान शिवशंकराचा अवतार, भयंकर ताकद त्यांच्याकडे. विद्या क्रोधित झाली आणि आपल्या 4 मुलांना बघा भस्मसात करून टाकलं मंत्रशक्तीनं. रेणुका मातेनं टाहू फोडला, आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर भस्म झाली. त्याच वेळेस त्या ठिकाणी त्यांचा जो 5वा पुत्र आहे परशुराम त्या ठिकाणी आला. अहो, परशुराम म्हणजे अखंड सृष्टीचे मालक भगवान विष्णू देवांतर समजला जातो. आईचं ओरडणं ऐकलं तो जमदग्न ऋषींनी परशुरामाला सांगितलं, अरे परशुरामा, तू माझा ऐकणारा पुत्र आहेस, तुला तुझ्या आईचा शिरच्छेद करावा लागेल. परशुरामाने ओळखलं की जमदग्न ऋषींच्याकडे म्हणजेच आपल्या पित्याकडे फार मोठी ताकद आहे, अनेक देवांचे आशीर्वाद त्यांच्याकडे, ते काही करू शकतात. ते परशुरामानं ओळखलं आणि आपल्या पित्याची आज्ञा त्या ठिकाणी मानली. बघा, धारदार अशी कुऱ्हाड घेतली आणि एका क्षणार्धात आपल्या आईचं शिर त्या ठिकाणी उडवलं गेलं. आणि बांधवांनो, त्याच वेळेला ध्यान देऊन ऐका, धड जे होतं रेणुका मातेचं ते माहूर या ठिकाणी गेलं आणि शिर हे त्या ठिकाणी चांदवड या ठिकाणी आलं. बघा, आज ज्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी हे शिर पडलं होतं. बघा, रेणुका मातेचं. रेणुका माता प्रकट झाली स्वयंभू स्वरूपात. आणि पुढे नंतर बांधवांनो, जमदग्न ऋषी आनंदित झाले की आपल्या मुलानं सगळं माझं ऐक, काय पाहिजे तुला वर, परशुरामाला सांगितलं. अहो, परशुराम फार हुशार ज्ञानी. परशुरामनं आपल्या पित्याकडे 2 वर मागितले. पिताश्री, प्रथम माझ्या आईला जिवंत करा, नंतर माझ्या 4 भावांना जिवंत करा. त्यावेळेला जमदग्न ऋषींनी बघा रेणुका मातेला सुद्धा जीवदान दिलं आणि 4 भावांना जिवंत केलं. तर बांधवांना अशा प्रकारे
रेणुका माता चांदवड या ठिकाणी जी पर्वतरांग आहे त्या गुहेमध्ये माता प्रकट झाली आणि त्या ठिकाणी पुढं मंदिर बांधलं गेलं. परंतु जुनं जे मंदिर आहे ते कोणी बांधलं नक्की कोणाला माहित नाही बघा. पुढील काळामध्ये महापराक्रमी देवी अहिल्याबाई होळकर यांनी भव्य असं मंदिर रेणुका मातेचं बांधलं बघा. अतिशय सुंदर मंदिर कोरीव दगडामध्ये बघा, नुसतं तुडीमध्ये बांधकाम सगळं दगडामध्ये. पायऱ्या, तो सभा मंडप, ती दीपमाळ अतिशय सुंदर पाहण्यासाठी बघा. त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी येतील बघा. अतिशय सुंदर मंदिराचं काम देवी अहिल्याबाई होळकर यांनी सुंदररित्या केलं बघा. आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणी बघा डोंगराच्या पायथ्याची असणारा तलाव म्हणजेच ते कुंड, जसं की सप्तशृंगी मातेच्या ठिकाणी कुंड आहे तसं त्या ठिकाणी सुद्धा कुंड आहे बघा. सुंदर अशी दीपमाळ आहे त्या ठिकाणी. आणि सभा मंडपानंतर जे गर्भगृह आहे त्या गर्भगृहामध्ये स्वयंभू रेणुका मातेची मूर्ती आहे बघा. अशी स्वयंभू मूर्ती की जी पाहता क्षणी ज्या वेळेला मूर्तीला आपण पाहू त्या ठिकाणी रेणुका माता आपल्याबरोबर बोलत आहे असा भास आपल्याला होतो बघा. अतिशय तेजस्वी, अति मायाशक्ती, जमदग्न ऋषींचं सुद्धा स्थान आहेत बघा. आणि त्या ठिकाणी बांधवांनो, देवी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचं सगळं काम केल्यानंतर जीर्णोद्धार आणि चांदवड शहरामध्ये देवी अहिल्याबाई होळकरांचा जो महाल आहे त्या ठिकाणाहून भुयारी मार्गानं पालखीमध्ये बसून सगळं देवीचं पूजेचं सामान घेऊन दागदागिने घेऊन अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी पूजेसाठी येत होत्या बघा भुयारी मार्गाने. पौर्णिमा, गुढीपाडवा, नवरात्र ह्या सगळ्या सणाला त्या ठिकाणी देवी अहिल्याबाई होळकर स्वतः येत होत्या जातीने बघा. आणि आजही ती प्रथा होळकर ट्रस्ट करत आहे बघा. तर बांधवांनो, रेणुका माता या ठिकाणी चांदवडची आपली कुलमाता असेल तर वर्षातून एकदा नक्की जा बघा आणि मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायची, खणा नारळानं ओटी भरा. रेणुका मातेचं जे कुंकू आहे, आपल्या माती असेल, आपला विश्वास असेल तर आपण अखंड या विश्वामध्ये कुठेही जा आणि आपल्याला संकट आलं असेल तर मातेला नक्की आवाज द्या, माता त्या ठिकाणी धावत येईल, आपली मदत करेल बघा. अधिमाया शक्ती फार मोठी ताकद. जीवनामध्ये कुठलीही संकट दूर करण्यासाठी प्रथम कुलमातेला जावंच लागतं बघा. बांधवांनो, उंच डोंगरावरती चंद्रेश्वर महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा नक्की जाणे, एक पाहण्यासारखी मंदिर आहेत बघा त्या परिसरामध्ये. मुंबई जो आग्रा मार्ग आहे त्या मार्गाने गेल्यानंतर नाशिक शहरापासून फक्त 65 किलोमीटर अंतरावरती चांदवड शहर आहे बघा जाण्याचा मार्ग, आणि तिथून रिक्षा मिळते आपल्याला बघा जाण्यासाठी मंदिरापर्यंत. तर बांधवांनो, सुंदर अशी माहिती रेणुका मातेची आपल्याला जर आवडली असेल बघा तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आध्यात्मिकच असतो बघा आणि सत्य असतो. आम्हाला कमेंट म्हणून रेणुका मातेचं उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या बरं. जय हिंद, जय भारत.